तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे अम्मा, असे म्हणजे जगू आनंदे. आणि तेच तुकोबाराय दुसऱ्या अभंगात लिहितात की शेवटचा दिस गोड व्हावा म्हणजे निघू आनंदे. त्यामुळे ही कल्पना जी आहे ती आपल्या महाराष्ट्राच्या मातीतीच आहे की तुम्ही आनंदाने जगा आणि दुसऱ्यांच्या आनंदाचे कारण. कुठेतरी हा चित्रपट पाहताना तुम्हाला असं वाटेल की अरे अरे काय आहे काय चाललंय, पण नंतर नंतर जशी जशी हळूहळू गोष्ट पुढे होत जाते ना तशी तुम्हाला कळेल की खूप काही या पिक्चर हा सांगून जातोय. पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलच्या वेळेस एक पत्रक वाटलं होतं ज्यामध्ये लिहिलं होतं, ज्या माणसाने आयुष्यात एकही झाड लावलं नाही मेल्यावर त्याला लाकडात जाळायचा काय अधिकार. तर 15 ट्रेलर लॉन्च झाला तो आपण पाहिला, त्यातील कलाकारांशी बोलतो आणि त्याच ट्रेलरमध्ये अजून 2 लोक धुडगूस घालताना दिसले आहेत. तर माझ्यासोबत हर्षद आणि सिद्धेश आहेत. हाय आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे लोकमत फिल्म. थँक्यू सो मच. खूप धमाल केली आहे, खूप धुडगूस घातला आहे. ट्रेलर तर आम्ही पाहिलेला आहे, किती मजा केली. विषय वेगळा आहे पण तरीसुद्धा मजा करताना दिसते. नाही मजा तर भरपूर केली आम्ही. आणि मजा अशी म्हणाल तर एक ॲक्टर म्हणून जी प्रोसेस असते ना, तुम्ही एखादं कॅरेक्टर करताय जे की तुम्ही नाही आहात. जसं की आता तुम्हाला एखादं उदाहरण द्यायचं झालं तर मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा कुठल्या तरी तिलडीला खांदा दिला तर ही गोष्ट करणं असेल, किंवा अंत्यविधी जो असतो त्याच्या डायरेक्ट इन्वॉल्व्ह होणं असेल, किंवा चाळीतल्या ज्या गोष्टी आहेत त्या करणं असेल, तर ती जी प्रोसेस आहे शूटिंगची किंवा एक कॅरेक्टर पकडण्याची ती करताना मला खूप आनंद मिळाला. सेम जसं तो म्हणाला की आमच्यासाठी हे वेगळं कॅरेक्टर म्हणजे वेगळं कॅरेक्टर होतं, त्याचं एक वेगळं कॅरेक्टर होतं, माझ्यासाठी एक माझं वेगळं कॅरेक्टर होतं, कारण मी जसं आयुष्यात जगतो त्याच्यापेक्षा खूप वेगळ्या पद्धतीने ते लिहिलं गेलं होतं. आणि ते पात्र करताना मला खूप मजा येत होती, कारण की आणि कुठेही असं नव्हतं की हा विषय जरी गंभीर असेल तरी असं कुठेही नव्हतं की भाई निगेटिव्ह चाललं आहे निगेटिव्ह चाललं आहे, सगळं पॉझिटिव्हपणाने चाललं होतं आणि मजा आली आम्हाला करताना. त्यामुळे बस दॅट्स इट. मृत्यू सेलिब्रेट होताना दिसला आम्हाला, तुमच्यासाठी या सगळ्या सिनेमानंतर मृत्यूकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा बदलला? हां, मृत्यूकडे बघण्याचा दृष्टिकोन जर तुम्ही म्हणाल तर महाराष्ट्रात अनेक लेखकांनी विचारवंतांनी साहित्यिकांनी मृत्यूवरती भरभरून लिहिलेलं आहे. म्हणजे पृथ्वीविषयीच बोलताना अनेक लेखकांनी संतांनी मृत्यूलोक असं म्हटलेलं आहे. जर तुम्हाला एक उदाहरण द्यायचं झालं तर तुकोबारायांचा एक अभंग आहे, त्या अभंगात तुकोबाराय मृत्यूविषयी जन्म आणि मृत्यूविषयी लिहितात. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे अम्मा, असे म्हणजे जगू आनंदे. आणि तेच तुकोबाराय दुसऱ्या अभंगात लिहितात की शेवटचा दिस गोड व्हावा म्हणजे निघू आनंदे. तर त्यामुळे ही कल्पना जी आहे ती आपल्या महाराष्ट्राच्या मातीतीच आहे की तुम्ही आनंदाने जगा आणि दुसऱ्यांच्याही आनंदाचे कारण व्हा. त्यामुळे ते नाविन्य मी तुम्हाला सांगू का काय आहे, हे करत असताना ते आत्ता रिलेट होणं, आत्ता आम्ही करतो आहे हे आम्ही करतो आहे ही भूमिका करत असताना एक सूर्या नावाचा मुलगा आहे तो जे करतो आहे, तर ते माझ्यासाठी खरंच ती खूप खूप ती प्रोसेस मला खूप काही देऊन गेली असं वाटतं. जसं की आमची टॅगलाईन आहे की जगू आनंदे निघू आनंदे, तर ती टॅगलाईन जेव्हा आम्हाला कळली आणि आम्हाला ॲक्च्युली ही मूवी जेव्हा आम्हाला सांगितली गेली की बाबा अशीशी स्क्रिप्ट आहे असं असं करायचं आहे म्हणून तुम्हाला, तर हे करताना कुठेतरी आमच्या मनामध्ये एक दडपण होतं की अरे हे कॅरेक्टर खूप वेगळं आहे आणि ह्या फिल्ममध्ये आम्हाला खूप काही वेगळं करायचं आहे. तर ते जेव्हा सांगितलं गेलं आम्हाला तेव्हा ते आम्हाला कुठेतरी एक बघून टच देऊन गेलं की नाही ह्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, कारण की आपण कधी केलंच नाही ह्या गोष्टी. सो कुठेतरी एक दडपण होतं मनामध्ये की हे कॅरेक्टर तसं होईल का, तसं मी करू शकेन का. बस जसं सांगत होते आम्हाला तसं आम्ही करत गेलो आणि त्या प्रोसेस ती प्रोसेस जी होती ती खूप मजेदार होती आपल्यासाठी. आणि लेखकांचा आणि दिग्दर्शकांचा इतका बारीक बारीक अभ्यास झालेला होता की त्यांनी काही गोष्टी आम्हाला सांगाव्या आणि आम्ही त्या फक्त फॉलो कराव्या इतकंच चालू होतं. आणि ते त्याचं आता आम्हाला ते दिसतं आहे की पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल असेल किंवा इफ्फी गोवा असेल, ह्या इतक्या मोठ्या फेस्टिवल्समध्ये अवॉर्ड्स मिळालेत आणि लोकं भरभरून लिहित आहेत. तुम्हाला सांगतो आम्ही एक पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलच्या वेळेस एक पत्रक वाटलं होतं ज्यामध्ये लिहिलं होतं, ज्या माणसाने आयुष्यात एकही झाड लावलं नाही मेल्यावर त्याला लाकडात जाळायचा काय अधिकार. आणि नुसतं प्रश्न न मानता त्याच्यासोबत एक बी बियाणंचं वरती पाऊच दिलेलं होतं. तर आम्हाला 15-20 दिवसांनी आम्ही आमच्या कामाला लागलो तर लोकांचे फोन आले पुण्यावरनं किंवा तिथे बघायला आलेल्या वेगवेगळ्या ठिकाणांवरून फोन आले की तुम्ही दिलेलं बी आम्ही लावलं, त्याचं आता असं रोप झालेलं आहे, त्याचे फोटो काढून आम्हाला टॅग केले इंस्टाग्रामवर. तर हे गोष्टी म्हणजे लोक खूप सिरियसली घेत आहेत ह्या गोष्टी, ते आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगायचं? 10 जूनला सिनेमागृहात येऊन जगू आनंदे निघू आनंदे याचा अनुभव घ्या. आणि विशेष म्हणजे आपण मित्र मैत्रिणी यांच्यासोबत तर सिनेमा पाहतोच पाहिलंच पाहिजे, पण मी एक विनंती करेन की आपल्या आई बाबांना घेऊन आपल्या आजी आजोबांना घेऊन येऊन एकदा हा सिनेमा बघा
तुमच्या आयुष्यासाठी पुरेल अशी एक खूप छान आठवण तुम्हाला मिळेल. सेम जसं म्हणाला तो की कुठेतरी हा चित्रपट पाहताना तुम्हाला असं वाटेल की अरे अरे काय आहे काय चाललं आहे, पण नंतर नंतर जशी जशी हळूहळू गोष्ट पुढे होत जाते ना तशी तुम्हाला कळेल की खूप काही या पिक्चर हा सांगून जातो आहे. तर नक्कीच बघा 10 जूनला चित्रपटात गुरुवार. थँक्यू सो मच आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू.